या YouTube चैनल वर काइन मास्टर ऐप शैक्षणिक व ऑनलाइन ट्रिक्स बद्दल वीडियो मिळतील त्यासाठी मित्रांनो सब्सक्राइब करा व त्यासमोरील बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे वीडियो आपल्यापर्यंत पोहोचतील। इयत्ता दुसरी मराठी विषय पाठ 17 दिनदर्शिका हा पाठ पाहणार आहोत आपण। दिनदर्शिका या पाठामध्ये दिनू रहीम मुमताज रंजना हेमांगी आणि अर्चना या मित्रांमधील संवाद आहे। ते सर्वजण दिनदर्शिकेबद्दल बोलत आहेत। तर चला मग काय बोलत आहेत ते एकमेकाला आणि काय विचारत आहेत ते पाहूया। दिनू मित्रांनो ऑगस्ट महिन्यात आपला स्वातंत्र्य दिन साजरा झाला। शाळेत झेंडावंदन झाले, प्रभात फेरी निघाली, भाषणे झाली आणि मुलांना खाऊसुद्धा आपण दिला। आता 26 जानेवारीला आपल्या शाळेत प्रजासत्ताक दिन साजरा होईल, बरोबर की नाही? रहीम म्हणतो, दिनू तुला कसं रे कळतं कोणत्या दिवशी काय साजरे होणार आहे, कोणत्या दिवशी सुट्टी आहे, हे तुला कसं कळतं? दिनू म्हणतो, अरे त्यात काय एवढे, घरी दिनदर्शिका असते ना, त्यात सर्व प्रकारची माहिती दिलेली असते। मुमताज म्हणते, काय काय माहिती असते दिनदर्शिकेत? दिनू म्हणतो, दिनदर्शिकेत वर्ष महिने वार आणि दिनांक दिलेले असतात। रंजना म्हणते, आणखी काय बरे असते? दिनू म्हणतो, विविध सण उत्सव दिलेले असतात, थोर व्यक्तींची जयंती पुण्यतिथी असे दिन विशेष दिलेले असतात। हे सर्व आपण दिनदर्शिकेत पाहू शकतो। हेमांगी म्हणते, दिनू तुला तर फारच माहिती आहे रे। दिनू म्हणतो, हो मी रोज सकाळी दिनदर्शिका वाचतो, मगच शाळेत येतो, त्यामुळे परिपाठात मला माहिती सांगता येते, मी रोज दिनदर्शिका वाचतो। अर्चना म्हणते, चला मित्रांनो आपण वर्गातील दिनदर्शिका आपण समजावून घेऊया, चला तर मग। दिनदर्शिका पहा, वाच आणि उत्तरे पाटीवर लिही। ऑगस्ट महिन्याचे एकूण दिवस किती? उत्तर 31। ऑगस्ट महिन्यात आलेले एकूण रविवार? ऑगस्ट महिन्यामध्ये एकूण 5 रविवार आलेले आहेत। ऑगस्ट महिन्यात 5 वेळा आलेला वार कोणता आहे? रविवार, सोमवार आणि शनिवार हे 5-5 वेळा आलेले आहेत। ऑगस्ट महिन्यात आलेले सण कोणते? रक्षाबंधन, श्रीकृष्ण जन्माष्टमी, स्वातंत्र्यदिन, गणेश चतुर्थी आणि गौरीपूजन हे सण आलेले आहेत। पौर्णिमा असलेला दिनांक वार कोणता? तर 3 ऑगस्ट आणि वार आहे सोमवार, या दिवशी पौर्णिमा आली आहे। अमावस्या आलेला वार कोणता? तर 19 ऑगस्ट आणि वार आहे बुधवार, या दिवशी अमावस्या। धन्यवाद। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील। धन्यवाद मित्रांनो।